एकदा कर्तृत्व सिद्ध झालं ना की संशयाने उठणाऱ्या माना आणि तिरस्काराने पाहणाऱ्या नजरा आपण खाली झुकतात. दमलात, कंटाळलात, आता होत नाही असं वाटतंय, मोटिवेशनची गरज आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दुसऱ्या कोणत्याच मोटिवेशनची आवश्यकता तुम्हाला पडणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, जंगलातलं हरिण जेव्हा सकाळी उठतं ना तेव्हा ते विचार करतं, आज मला खूप धावावं लागेल नाहीतर सिंह मला मारून टाकेल. सकाळी जेव्हा सिंह उठतो तेव्हा तो सुद्धा हाच विचार करतो, आज मला हरणापेक्षा जास्त धावावं लागेल नाहीतर मी उपाशी मरेन. आपण सिंह आहे की हरिण हे तर आपल्याला माहिती नाही, पण जर आपल्याला जीवन जगायचं असेल तर संघर्ष करावा लागेल. आणि या जीवनामध्ये जर तुमची काही स्वप्न असतील तर ती स्वप्न मिळवण्यासाठी मात्र तुम्हालाच झगडावं लागेल. आणि म्हणूनच लक्षात ठेवा, वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो घेऊन तीच दहशत आणि तोच दरारा. पराभवाने माणूस संपत नाही, जेव्हा प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. हे फक्त मोटिवेशन नाही आहे, आज तुमच्या आतला आवाज तुम्हाला जाणीव करून देईल की मी काय करतोय आणि मला काय करायला पाहिजे. जर तुम्हाला कधी असं वाटत असेल की माझी कोणतीच इच्छा पूर्ण होत नाही आहे, असं का होतंय, काही गोष्टी लक्षात ठेवा. जर देव तुमच्या प्रार्थनेला लगेच फळ देत असेल तर तो तुमचा त्याच्यावरचा विश्वास वाढवत आहे. जर देव तुमच्या प्रार्थनेला काही वेळ गेल्यानंतर फळ देत असेल तर हे लक्षात ठेवा की तो तुमचा संयम वाढवत आहे. आणि जर समजा देव तुमच्या प्रार्थनेला फळच देत नसेल, तुम्ही कितीही देवाकडे विनवणी केली तरी तुम्हाला हवी असणारी गोष्ट मिळत नसेल, तर एवढं नक्की आहे की तो तुमच्यासाठी नक्कीच खूप काहीतरी छान असं तयार करत आहे. आणि म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवायची, संघर्षाचा काळ हा आपल्याला एकट्यानेच काढावा लागतो, बाकी चांगल्या काळात तर काय न ओळखणारे सुद्धा ओळख देतात. हा व्हिडिओ स्पेशली PSI फिजिकल करणाऱ्या मुलांसाठी मोटिवेशनल व्हिडिओ म्हणून मी घेऊन येण्याचा विचार केला, कारण ज्यावेळेला तुम्ही फिजिकल करता, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता, तुम्हाला दम लागत असेल, तुम्हाला थांबावंसं वाटत असेल, त्यावेळेला स्वतःला एक प्रश्न विचारा, रात्री अपरात्री कडाक्याच्या थंडीमध्ये जिथे लाईट नाही उजेड नाही अशा ठिकाणी रानामध्ये जाऊन ज्यावेळेला तुमचा बाप या बांधापासून त्या बांधापर्यंत पळत असतो पाणी देण्यासाठी, त्याला दम लागतो? ज्यावेळेला त्याला शेत भिजवायचं असतं तेव्हा त्याच्याकडे कुठलं मोटिवेशन असतं? त्याला वाजते थंडी, थंडी वाढत चालली आहे, सकाळी जाग येत नाही आहे, उठायचा कंटाळा येतोय. तुमचा बाप जेव्हा रात्रीचा जातो शेतामध्ये त्याला थंडी वाजत नाही, त्याला दम लागत नाही, त्याला दमल्यासारखं होत नाही, थकल्यासारखं होत नाही. तुम्हाला रनिंगसाठी मोटिवेशन पाहिजे, त्याच्याकडे कुठे आहे मोटिवेशन? त्याच्या डोक्यात काय विचार येत असेल? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःची इच्छा मानून दिवसभर काम करणारी तुमची आई, तिला पाहून विचार करा, तिला आहे डाएट? वडिलांना आहे डाएट? बिना डाएटचं ते सुद्धा तेवढंच कष्ट करतात जेवढं तुम्ही करायचा प्रयत्न करता. त्यांना दम लागतो? त्यांना थांबावंसं वाटतं? कदाचित वाटतही असेल, पण तुमच्या स्वप्नांसाठी जर ते अहोरात्र प्रयत्न करतायत तर तुम्ही थांबायचा विचार का करता? होत नाही मला 200 मीटर, होत नाही मला 800 मीटर, लांब उडी माझी जातच नाही, अरे पुलअप्स काढणं खूप अवघड आहे, गोळा फेक बापरे एवढं ओझं उचलायचं हे सोपं नाही आहे, असं वाटतं ना कधी कधी? फक्त एक गोष्ट करा, त्यावेळेला तुमच्यासाठी धडपडणारे, तुमच्यासाठी झगडणारे, तुमच्यासाठी काबाड कष्ट करणारे तुमचे आई वडील आठवा. ज्या वेळेला तुम्ही ग्राउंडला जाता किंवा ज्या वेळेला तुम्ही विचार करताय की मला आता बाहेर जायचंय,
त्यावेळेला अंगावरती जर तुम्ही परफ्यूम वापरत असाल, सेंट वापरत असाल, तर त्याच वेळेला घामाने भिजलेला बापाचा सदरा आठवा. त्याच्याकडे कुठला सेंट आहे? तुम्ही कितीही महागडा सेंट वापरलात ना, तरी तुमच्या आईच्या आणि बापाचे जे कष्टाने घामाने भिजलेले कपडे आहेत, त्या घामाच्या वासापुढे तुमचा महागडा सेंट सुद्धा फिका पडतो. असतात काही मुलं, कदाचित त्यांना शेती नसेल स्वतःची, काहींचे आई वडील दुसऱ्याच्या शेतात जाऊन काम करतात, मोठ्या अभिमानाने सांगतात माझा पोरगा PSI होणार आहे, माझी पोरगी फौजदार होणार आहे. ते काही लोकांना तर हे शब्द सुद्धा बोलता येत नाहीत. काही आई वडिलांना PSI हा शब्दही उच्चारता येत नाही, पण तरी सुद्धा अजूनही तुम्ही क्वालिफाय झालेले नसताना, तुमचा फायनल रिझल्ट आलेला नसताना, ते अगदी अभिमानाने सांगतात की माझा पोरगा फौजदार होणार आहे, माझी पोरगी फौजदार होणार आहे. आपला समाज, ज्या समाजाचा विचार तुम्ही प्रत्येक पावलावर करता, त्याच समाजातला प्रत्येक माणूस तुमच्या आई वडिलांना प्रत्येक पावलावरती अडवत असतो, प्रत्येक पावलावरती त्यांना बोलत असतो, अरे काय चाललंय, कशाला पोरीला शिकवतो, पोरगी शिकून काय करणार आहे, तुझी पोरगी खरंच पास तर झाली आहे, तुझा पोरगा खरंच पास तर झालाय का, तू एवढे पैसे देते. पण त्यांच्या मनात कधी शंका येत नाही की माझ्या पोराचं सिलेक्शन होईल की नाही. त्यांना विश्वास आहे, माझा पोरगा माझी पोरगी हे करून दाखवेल. मग हा विश्वास तुमच्यात का नाही? तुमच्या डोक्यात ही शंका येतेच का की मला होईल की नाही होईल? एकदा त्यांच्या डोळ्यातलं पाणी आठवा, एकदा त्यांच्या डोळ्यातली काळजी आठवा, आणि एकदा तो दिवस आठवा ज्या दिवशी तुमचा रिझल्ट येईल, ज्या वेळेला आज जी चार माणसं म्हणतात तुझा पोरगा आणि तुझी पोरगी काय करून दाखवणार आहे, उद्या ज्या वेळेला गावातून तुमचा बाप फेटा बांधून फिरेल आणि तीच लोक तुमच्या बापाला समोरून येऊन रामराम घालतील, तो क्षण तुमच्या आई वडिलांच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण असेल. आणि त्या एका क्षणासाठी उठा आणि धावायला लागा. दमायचं नाही, थकायचं नाही, शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला तुमची शर्यत सोडायची नाही. काहीही झालं तरी सुद्धा तुम्हाला फक्त जिंकायचं आहे, आणि हेच तुमच्या डोक्यात असलं पाहिजे. स्वतःच्या स्वप्नांसाठी झगडताय, पण तुमची स्वप्न जगणारी माणसं तुमच्या आयुष्यात आहेत, ते म्हणजे तुमचे आई वडील, कदाचित तुमचे भाऊ बहीण, ज्यांनी कोणी तुम्हाला सांभाळलं आहे ते, आणि त्यांच्या डोळ्यामध्ये तुमच्याबद्दलचा असणारा विश्वास जिवंत ठेवण्यासाठी तुम्हाला धावायचं आहे, न थकता धावायचं आहे. ज्या क्षणी तुम्हाला असं वाटतं की मी थकलोय, मी दमलोय, मला आता होत नाही, त्या क्षणी स्वतःला सांगा हीच खरी सुरुवात आहे. आणि इथून पुढे जर तुम्ही पळलात तर तुम्ही 100% जिंकलात.